Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. किती कमाई मी हुशार, किती कमाई मी हुशार. कळतच येते. पण अश्विनी जेव्हा बाईंचं ऐकायला लागली होती ना, तेव्हा मला वाटलं संपलं सगळं. पण तुम्ही हुशारीने शुभंकरला तुमच्या बाजूने करून घेतलं. असेल शुभूची मम्मी शेर तर मी पण पावशेर. ते सव्वा शेर असत. तेच ते ग, मी पण सव्वा शेर. शुभूची मम्मी खूप तत्व आणि नियम पाळते ना, पण या खेळात खोट खोट का होईना. तिने खूप नियम मोडले. हो, पण तरी सुद्धा या खेळात आता ती हरणार आणि मी जिंकणार, कारण तिचं बाळ फक्त माझच ऐकणार. ते सगळं ठीक आहे, पण अश्विनी आशू पण परत येणार आणि तिच्या डोक्यात यावेळेला कुठलाही विचार आला तरी शुभू तिचं मत परिवर्तन करणार. मम्मी दी, काय सुपीक आयडिया काढली तुम्ही. आता यामुळे शुभंकर कायम तुमच्याच बाजूने राहणार. आणि शुभूच आपल्या बरोबर आहे म्हटल्यावर शुभूची मम्मी काहीच करू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला हवा तसाच हा खेळ आपण खेळू शकतो. किती का बाई मी हुशार, किती का बाई मी हुशार. अश्विनी, मी काय सांगतोय ते प्लीज समजून घ्या. हे बघा, मी तुमच्या चांगल्याचसाठी सांगतोय. हा, कसं असतं, तुमच्या जवळची व्यक्ती ही तुमच्यासाठी खूप काही असते. अरे भो, तू किती फिरून फिरून बोलतोय. तू आहे ना, डायरेक्ट मुद्द्याला हात घाल. अरे असं एकदम कसं सुरू करणार. अरे पण कमी शब्दात पण समजावता येत. हा बघतो. अश्विनी, पम्मीजी तुमच्या खूप जवळचे आहेत. माझ्या पण असं अश्विनी म्हणणार. हा पुढे, त्यांनी तुमच्यासाठी खूप काही केलंय. अजूनही करतायत. अजूनही करतायत. मग आता प्लीज तुम्ही त्यांचं ऐका ना. तुम्ही त्यांच्या खूप लाडक्या आहात. हे मध्ये कुठेतरी टाक. इमोशनल होऊ दे जरास. इमोशनल, बरोबर. तुम्ही त्यांच्या खूप लाडक्या आहात. हा, ते हक्क हक्क. हो हक्क. त्या तुमच्याशी हक्कानं बोलतात, तुम्हाला हक्कानं काही गोष्टी सांगतात, म्हणजे त्या तुमच्या भल्याचाच विचार करतात. हे बघा, त्या जे काही तुम्हाला करायला सांगतात ना, ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे. तर प्लीज तुम्ही त्यांचं ऐका. जमतंय, जमतंय शुभंकर, जमतंय. फक्त आहे ना, मी कसं मृदू आणि मंजूळ आवाजात दुसऱ्यांना समजवतो ना, तसं बोल. काय म्हणजे ना, अशी गुगली टाक. गुगली? हा, गुगली टाक आणि क्लीन बोल्ड कर. अरे विषय ना एंड कर. तिला सांग, अश्विनी तुम्ही कोणाच्या तरी जवळ जाताय, म्हणजे पम्मी मॅडम पासून लांब होताय. अरे पण त्या कोणाच्या जवळ जातायत? बाईंच्या. केके, अरे आई ना तिला फक्त माझी मैत्रीण आहे म्हणून घरी बोलवते, इतकंच. हे बघ, बाईंच पम्मी मॅडम बद्दलच मत वाईट आहे, बरोबर. अरे तसंच मत अश्विनीच झालं तर. अरे पण हे बघ, बाईंपेक्षा अश्विनीला पम्मी मॅडमची जास्त गरज आहे. आणि मलाही मलाही हे वाटतंय, तुलाही हेच वाटतंय ना? हो. अरे मग तसं सांग तिला आणि कन्व्हिन्स कर. ठीक आहे, आता मला वाटतं की अश्विनी माझं ऐकतील. बेकार, एकदम बेकार. पम्मी जी म्हणाले ना, तेच झालं. काय म्हणजे पम्मीजींना काय म्हणायचंय हे अश्विनी पर्यंत पोहोचलं ना की झालं काम. अश्विनी पम्मीजींना समजून घेईल. आज ठेच केलंय वाटत. हा, आशूला आवडतो ना म्हणून गेलाय. आई, त्या दिवशी मी फोटोग्राफरच्या घरी गेले होते ना, तेव्हा ठेचा बनवला होता. बाईंना खूप आवडला,
बाई म्हणाला मला पण शिकव. काय सांगतेस? हा पण ते शिक्षक आहेत ना, आता तू शिकवणार का त्यांना? अगं त्यांना शिकण्याची खूप आवड आहे. त्यांना शिकवताना शिकवणारा लहान की मोठा ते हे बघत नाही, त्याच्याकडचे असलेले गुण बघतात. माणसाने ना कितीही मोठं झालं तरी असं जमिनीवरच असावं. हाय तशाच आहे त्या. आज बरं नाही बोलवलं मग घरी जेवायला. ते नेहमी नेहमी काय बोलवतील ग? आता बोलवणारच नाही. अगं असं का बोलती? आता हिच्याकडनं ना त्यांची सगळी कामं करून झाली, तुझी गरज संपली वाटत. तायडे तुला वाटणं तसं तर अजिबात नाहीये, त्यानं खूप चांगलंय. आणि अग त्या जे बोलवतात ना ते आपलेपणाने बोलवतात. कळलं तिचं आपलेपणा? आपल्या घरी आलती ना तेव्हाच. अग तायडे त्या कधीतरी ना कठोर वागतात बोलतात, म्हणून का त्यांचा स्वभाव वाईट नाहीये? काही नको सांगू मला तिच्या स्वभावाच. अग खरंच आई, त्या दिवशी बाई मला त्यांच्यासोबत कापड खरेदी करायला घेऊन गेल्या होत्या. लावलं का मला? आई त्यांचं म्हणणं होतं की तुला कापडातलं जास्त कळतं म्हणून त्या मला घेऊन गेल्या होत्या. अगो त्या एवढ्या मोठ्या शिक्षिका आहे, तरी मी सांगत होते तसं कापड खरेदी करत होत्या. त्या आधी माझ्यासोबत किती कठोर वागायच्या ना, पण जेव्हापासून त्यांचा गैरसमज दूर झालाय ना तेव्हापासून खूप चांगल्या वागतायत. सगळं सगळं खोटं वाटती ती. आई बाई आता मला कळायला लागल्या. अगं मला माहितीये त्या बाई खूपच चांगल्या आहेत, पण तू एवढं सकाळपासून बाईंविषयी का बोलतीये? अगं आई ती ना आता फक्त रात्री झोपेत बडबडायची राहिली त्या बाई बद्दल. तसं नाहीये ग तायडे, बाई खरंच खूप चांगल्या आहेत. माझा अजिबात विश्वास नाही त्या बाईवर. बाईंबद्दलचं माझ्या घरच्यांचं मतही मला बदलता येत नाही. मग त्या खूप चांगल्या आहेत, त्या जे करताय त्या मागे त्यांचा खूप चांगला हेतू आहे, हे मी फोटोग्राफरला कसं पटवून देऊ? पण बाईंनी टाकलेली जबाबदारी मला पार पाडावीच लागणार. शारदा, मला माहिती तुम्हाला काहीतरी बोलायचं, बोला. तू अश्विनीला परत आपल्या घरी बोलवलं होतस? हो काम होत जरा माझ. नाही काही नाही, म्हणजे फक्त तुझं काम असतं म्हणून तिला बोलावतेस भेटतेस की काय? म्हणायचं तुम्हाला स्पष्ट बोला. अश्विनीला सतत ह्या घरामध्ये बोलवलं जाते, तिला जीवखाऊ घातलं जाते. हा त्याच्यामध्ये काहीच वाईट नाहीये, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काहीच शंका नाही. पण ह्या सगळ्या पाठीमागे नेमका काय विचार आहे? मी जे काही करते ते आपल्या घराच्या आणि घरातल्या माणसांच्या भल्यासाठी करते, हे तर तुम्हाला माहिती आहे ना? त्याबद्दल शंकाच नाही आहे काही. हे बघ, अश्विनी चांगली मुलगी आहे, तुझ्या जर मनात असेल तर तिला. अजिबात नाही, तसं अजिबात होणार नाही. नाही मग हे का? मी आता जे काही करते ना ते वेळ आली की तुम्हाला नक्की कळेल, पण पुढे जे होणारच नाहीये त्याचा विचार आता का करताय तुम्ही? विचार करतोय कारण तुझ्या प्रत्येक कृती मागचं कारण मला कळायचं, निदान माहिती तरी असायचं. पण हे जे काही चाललंय याचा मला काही अंदाजच लागत नाहीये म्हणून विचारावं असं वाटलं. नाही बरं झालं विचारलं ते, त्यामुळे निदान तुमच्या मनातला गैरसमज तरी दूर होईल. पण विश्वास ठेवा, मी जे काही करते ना ते आपल्या घराच्या आणि घरातल्या माणसांच्या भल्यासाठीच करते. तू चुकीचं काहीच करणार नाहीयेस याची मला पक्की खात्री आहे. पण शारदा, तू आता हे जे काही करतेस याचा मनस्ताप होऊ नये इतकंच मला वाटतं. नाही होणार, तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे.
आज फक्त अश्विनीने मी सांगितलेलं काम Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.